काहीच कशा आहात तुम्ही? बघा आमच्या ताईला नवरा पाहिजे. सांग कसला नवरा पाहिजे तुला? तिचं लगीन झालेलं आहे पहिलं. पहिलं झालेलं लगीन ना? नवरा कुठे गेला पहिला? तीच म्हणते मला नवरा बघ सांगा म्हणते. हा ते नवरा नाही वाटत. नवरा नाही तुला? नाही. काय झालं नवऱ्याला? दर्पित होत. मग ती मेला काय? सोडून दिलं. सोडून दिलं. मग लगीन काय करायचं? दुसरं चांगलं भेटलं तर करायचं. बघा गाव आहे अंतुर्णे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आणि तुझं नाव काय बाय? उषा. उषा. आणि नाव काय? जाधव. जाधव. उषा जाधव. कुणाला इथं दुकानवाला यायचं दुकानवाला तुम्हाला सांगेन तिचं घर कुठं आहे कुठं नाही. मुलं किती आहेत? एक पोरगी एक पोरगा. हा मग ते तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाणार नवीन घरी नवदेवच्या घरी का तुम्ही सांभाळ? मालकान नेलं. नेली. तुम्ही एकटीच आहे? बघा एकटीच आहे. आणि जाऊन द्या कुणाचं बी घर बसून द्या, त्याच्या मागे आपलं बसून द्या. है का नाही? बरोबर आहे का नाही? छान दिसते बघा, किती छान दिसते. कामाला जाते, खुरपाई जाते, आमच्या गावात जाते खुरपायला. गाव आहे हानतो नाही. आणि जाऊन द्या कुणाचं बी लग्न जमू द्या. है ना? बरोबर आहे का नाही? करणार नक्की करणार ना? टाइमपास करणार नाही ना? करेल की चांगलं भेटलं तर. नाही चांगलं भेटलं, पण त्यात कोणी काही टाइमपास करू नका. जर करायचं असेल ह्यांच्या संगती लग्न तर माझ्या जे स्क्रीन बॉक्सला ईमेल आहे त्या ईमेलवर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला नक्कीच ह्यांचा नंबर पाठवेन, किंवा तुम्ही आपसमध्ये बोला. कुणाचं बी भलं होऊन द्या. ह्याच्यामध्ये मी काहीचलाही माझा फायदा नाही. बरोबर आहे का नाही? तुझा फायदा होतोय, होऊन द्या. ठीक आहे. गाव काय आपलं? अंतुर्णे. अंतुर्णे. तालुका? तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. ठीक आहे. टगराव टगराव यावर का रे? टगराव टगराव घोड्यावर बसून एक गाणं म्हणून दाखव आता. चल एक म्हणकी. अगं म्हणकी, या गाणं त्याला सांगितलं. तुझा आवाज कसा त्याला कळून देखील. छान दिसते, छान दिसते का? किती छान दिसते का? मस्त दिसते का? किती छान दिसते. माझ्या तर किती तर सुंदर दिसते. माहितीये का पिवरीस की थोडीशी उन्हात जाते म्हणून काळीच असते थोडीशी. आता गोरी पान आहे एकदम. बघा सगळ्यांना जीवन जगायचा हक्क आहे का नाही? आता तुम्ही कोणी नका लोकांना का? सगळ्यांना जीवन जगायचा हक्क आहे. तुम्ही काय म्हणसाल की तू ह्यांना नवरा बघून देते? आता मी काही हिला नाही सांगितलं, ते स्वतःहून बोलती की एकटं राहण्यापेक्षा नवरा करून सुखी राहणं चांगलं असतं. बरोबर आहे का नाही? काल चार लोक नावट होत्या. बरोबर आहे का नाही? त्यापेक्षा सुखाने आपला नवरा आता हिने जाता पहिला नवरा सोडून दिलेला आहे. 10 रुपयाचा पण तो निघून गेला. ही जी पोरं तू घेऊन गेला, एकटीच राहते ना? हा एकटीच राहते ते. मग चांगलं काम करते का वाईट काम करते सांगा बघ. का जाऊ द्या, कोणाच चांगलं होऊन द्या. चल आयो. हसली 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 लागू नको नवर देव नवरी. जाऊ काम जायचं. ओके जा जा जा. बाय बाय बाय. मी ह्या सांजा जाऊ सांगते. हे बघा दुकानवाल्या कधी यायचं. ही आहे आमचा गाव. माझी माझ्या पाहुणे आहे. नको त्या तोंड नको दाखवाय ना, तर माझे पाहुणे हानन मला धरून. हाय का नाही? बर चला, हा व्हिडिओ इथं स्टॉप करते. आणि तिला खरोखर लग्न करायचं तीच मला म्हटली की मला नवरदेव बघा की हो म्हणली. आता नवरदेव बघा कुठं जाऊ म्हटलं मी युट्यूबला टाकेन तुझा व्हिडिओ, चालतंय का? हो म्हणली चालतंय म्हणली. मग ती स्वतःहून बोलली. गाव आहे हानतुर्णे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. करा कुणाला लग्न करायचं त्यांनी करा लग्न, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्सला माझा ईमेल आहे, ईमेलवर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके बाय.